आज जागतिक नेत्रदान दिन आहे. नेत्रदानाचं नेमकं महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने. सर, ठाणे पोस्टमध्ये आपलं स्वागत. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. नेमकं ह्या तारीख ही तारीख निवडण्यामागे काय उद्देश आहे? यामध्ये डॉक्टर भालचंद्र म्हणून आपले डॉक्टर होते, त्याने 86,000 शस्त्रक्रिया त्यावेळेस केल्या होत्या आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एक नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. आणि या दिवशी नेत्रदान दिवस म्हणून पाळण्या ह्याच्यासाठी सुरू केलं आहे की आपल्याकडे त्या काळामध्ये जे अंधत्वाचं प्रमाण होतं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हे अंधत्वामध्ये असे काही अंधत्व आहेत की ज्यांनी अंधत्व आल्यानंतर ते काढून टाकता येतं आणि काही अंधत्व असं आहे की जे काढून टाकता येत नाही आणि म्हणून काढून टाकता येणारं अंधत्व जे आहे ते काढून टाकता यावं आणि त्यामुळे ते अंधत्व राहू नये यासाठी हा एक दिवस साजरा केला जातो 10 जूनला. आणि त्या दिवशी आपण आतापर्यंत काय वर्षभर काम केलं आहे आणि पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग पण त्या दिवशी केलं जातं. डॉक्टर, नेत्रदान हे श्रेष्ठ दानांपैकी एक दान मानलं जातं, पण याबद्दल अजूनही लोकांच्या मनात काही समज गैरसमज आहेत, नेमकं काय त्याबद्दल तुम्ही सांगाल? नेत्रदानाचा आपण असं पाहतो आहे की भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नेत्रदान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे ज्या अंधश्रद्धा खूप आहेत की नेत्रदान केल्यानंतर पुनर्जन्म मिळत नाही किंवा भूताचा जन्म मिळतो किंवा तिथे खड्डा पडतो, चेहरा विद्रूप होतो, अशा प्रकारच्या खूप अशा आपल्यामध्ये अंधश्रद्धा आहेत. तर हा पुनर्जन्म मला असं वाटतं की जेव्हा डोळा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर जातो तर तेव्हा त्याचा तो पुनर्जन्म आहे, वैज्ञानिक पुनर्जन्म आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत आपण त्या सोडून दिल्या पाहिजे आणि नेत्रदानाच्या आपण मागं लागलं पाहिजे, दिले पाहिजे नेत्र, ज्यामुळे जे अंध आहेत त्या आज जवळपास 22 लाख अंध आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यातले 2 लाख आपल्या भारतामध्ये आहेत, 22 लाख महाराष्ट्रामध्ये 2 लाख आहेत, त्यामधली मुलं ही जवळपास 50,000 मुलं आहेत की ज्यांना आज नेत्रदानाची गरज आहे. तर मला असं वाटतं की हे याची जी मूव्हमेंट आहे हे पुढे जाण्याची गरज आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर की नेत्रदान कोण करू शकतं आणि त्याचं नेमकं काय, किती वर्षापर्यंत, कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती वर्षापर्यंतची माणसं नेत्रदान करू शकतात? नेत्रदान हे 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत कुणालाही करता येतं. ज्यामध्ये ज्यांना डोळ्याचा कॅन्सर झाला आहे किंवा शरीराचा कॅन्सर झाला आहे, जे HIV बाधित आहेत किंवा ज्यांना काविळ झालेलं आहे किंवा ज्याचा रोगजंतूमुळं मृत्यू झाला आहे असं सोडलं तर मधुमेहाचे रोग देऊ शकतात, रक्तदाबामध्ये देऊ शकतो, डोळ्याचं ऑपरेशन झालं असेल तर देऊ शकतो. तर कुठल्याही माणसाला हे देता येतं ह्या 4 आजार सोडले तर. बाकी सर्वजण हे देऊ शकतात आणि कुठल्याही वयामध्ये ते देता येतं. पण जर कमी वयामध्ये असेल, 60 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल बुबुळ, तर त्या बुबुळाचा पेशी चांगले असतात आणि त्यामुळे दृष्टी चांगली येते. जास्त वयामधले जे बुबुळ असतात यामध्ये आपण जेव्हा डोळ्याला मार लागतो त्यासाठी वापरतो किंवा संशोधन किंवा मुलांना शिकण्यासाठी ते वापरतो. म्हणून प्रत्येकच डोळा नेत्रदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मला असं वाटते की सगळ्यांनी ते केलं पाहिजे. डॉक्टर, भारतीय कायद्यानुसार मरणोत्तर नेत्रदान केलं जातं. एखादा माणूस मेल्यानंतर त्यांनी मरणोत्तर फॉर्म भरला नसेल नेत्रदानाचा, पण त्याच्या वारसांना मरणोत्तर त्या व्यक्तीचं नेत्रदान करायचं आहे तर अशावेळी ते वारसांना तो हक्क आहे का? नाही, फॉर्म भरणं हे आपण आता 1994 कायद्यामध्ये ओट्याचा जो कायदा आहे त्याच्यात हे खूप क्लिअर केलं आहे की प्लेस करण्याची आता गरज नाही. तर नातेवाईक जे आहेत ह्या नातेवाईकांनी ठरवलं तर तो डोळा त्यांना देता येतो आणि तो डोळा मृत्यूनंतर 6 तासामध्ये तो काढला जातो. आणि मला असं वाटतं की हा जो आहे प्लेज, हा प्लेज फार महत्त्वाचा नाही आहे. प्लेज ही चळवळ म्हणून केली जाते, पण प्लेज केला नसेल तरीही डोळा देता येतो. नेत्रदान करण्याची इच्छा असेल, मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा असेल, त्याच्यासाठी नेमकी काय प्रोसिजर असेल? सामान्य माणसाला बहुतेक वेळ कळत नाही ते नेमकं काय ही प्रक्रिया असते. जेव्हा मृत्यू होतो तर त्यावेळेस घरची माणसं खूप दुःखात असतात, तर जवळच्या सामाजिक माणसांनी काम करणाऱ्या लोकांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे. जवळच्या नेत्रपिढीमध्ये फोन करायचा आहे आणि आपण एकदा जवळच्या नेत्रपिढीमध्ये फोन केला की तिथले जे लोक आहेत ते येऊन ते डोळा 1 तासामध्ये काढून घेतात. फक्त बुबुळ काढलं जातं, तिथे खड्डा पडत नाही, रक्त येत नाही. आणि फोन समजा आणखी कॉमन फोन मुंबईमध्ये 1919 असा आहे जिथं आपण फोन करू शकतो, किंवा 375-01-02 तर हा एक फोन आहे की जिथं तुम्हाला तो फोन करून सांगता येईल
की आपला आमच्याकडे आता हे असं असं नेत्रदान करायचं आहे म्हणून. आणि नेत्रदान फार सोपं असतं, फक्त त्याला करण्यासाठी एक मृत्यूचा फॉर्म लागतो, म्हणजे डेथ सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, आणि कन्सेंट, या दोनच गोष्टी लागतात. या दोन गोष्टी असल्या तर नेत्रदान करता येतं. डॉक्टर, आपल्या देशात साधारण अंध व्यक्तींचं प्रमाण किती आहे आणि नेत्रदानाची किती फायदा होतो त्यातल्या किती टक्के लोकांना? आपल्याकडे अंध व्यक्तीचं प्रमाण तसं आपण पाहिलं की हे बुबुळ आहेत, कारण डोळा सगळा बदलला जात नाही, फक्त बुबुळ बदललं जातं, पुढचा जो काळा भाग आहे तो पांढरा झाला असतो तो बदलला जातो. असे आपल्याकडे आज भारत देशात 22 लाख लोक आहेत ज्यांना बुबुळाची गरज आहे, आणि महाराष्ट्रामध्ये 2 लाख लोक आहेत ज्यांना बुबुळाची गरज आहे. जर योग्य वेळी बुबुळ मिळालं तर या सर्व लोकांना दृष्टी येऊ शकते, पण योग्य वेळी मिळत नसल्यामुळं बरेचसे डोळे असे हलतात, लुकलुक करतात, आणि त्यांना अंध व्हावं लागतं. आणि आपण एवढा खंडप्राय भारत देश आहे ज्याच्यामध्ये 80 लाख लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो, तर त्यात फक्त 50,000 डोळे आपण दान करतो. पण आपण श्रीलंका पाहिलं तर तिथे 1 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि 2 लाख डोळे त्यांच्याकडे मिळतात. आज या खंडप्राय देशाला श्रीलंकेसारख्या लहान देशाकडनं 10,000 डोळे दरवर्षी मागवायला लागतात. म्हणून मला असं वाटतं की आपण पुढे येऊन नेत्रदान केलं पाहिजे. एखादा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे डोळे किती तास जिवंत असतात, किती तासानंतर ही प्रक्रिया नेत्रदानाची होऊ शकते? मृत्यूनंतर 6 तासापर्यंत ते डोळे आपला काढता येतात, आणि त्या ज्यांचे डोळे द्यायचे आहेत त्यांच्या त्या पापण्या बंद करून ठेवल्या पाहिजे, ज्याच्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत, आणि 6 तासानंतर तो टिश्यू आपला फार कामात येत नाही. मृत्यूनंतर 6 तासामध्ये तो डोळा काढावा लागतो. एक शेवटचा प्रश्न डॉक्टर, आजच्या जागतिक नेत्रदानाच्या निमित्तानं तुम्ही लोकांना, नागरिकांना काय आवाहन कराल? आजच्या जागतिक नेत्रदानाच्या निमित्ताने मी लोकांना एवढंच आवाहन करेल की आपण सर्व कर्णाचे रामाचे वंशज आहोत असं आपण म्हणतो, तर मग मला असं वाटते की आपण सर्वांनीच ह्या अंधश्रद्धा सोडल्या पाहिजे. अंधश्रद्धा सोडून आपण शिक्षित लोक आहेत, विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि पुढे येऊन नेत्रदान केलं पाहिजे. आणि नेत्रदान केलं तर आपण एक मनुष्य 2 अंधांना दृष्टी देऊ शकतो. मी इच्छित म्हणेल की मरावे पुढे नेत्ररूपी उरावे. आपण सर्वांना आज मी 10 जूनमध्ये आपल्या सर्वांना नेत्रदान करण्यासाठी मनापासून आवाहन करतो. राजीव कसले, ठाणे पोस्ट.